सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी चेतन केदार आता आपल्याबरोबर. काय आजच्या बैठकीमध्ये तुमची निर्णय झाले आणि काय मागणी आपली? आज सांगोला विधानसभेत होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीची आम्ही बैठक आयोजित केली होती, म्हणजे मेळावात आयोजित केला होता. या मेळाव्याला सर्व कार्यकर्त्यांची मतं जाणून घ्यायची की आता म्हणजे काय एकंदरीत हा या इलेक्शनला कशा पद्धतीने आपण सामोरं गेलं पाहिजे हे जाणून घ्यायच्या उद्देशानं आम्ही हा मेळावा आयोजित केला होता. काय मागणी काय केली सर्व कार्यकर्ते भाजपच्या वतीनं? काय तुम्ही उमेदवारी मागणार आहात? एक परिस्थिती आहे, सांगोला मतदारसंघ हा पूर्वपारपासून या युतीमध्ये शिवसेना आणि भाजपची जेव्हा युती असायची त्यावेळेस भाजपचा मतदारसंघ आहे. भाजपचे इथं 4 वेळा विधानसभा लढलेली आहे भाजपच्या उमेदवाराने, त्यामुळं आस्तुकच भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती भाजपवर असावा, भाजपवर मागितला पाहिजे. परंतु मी एक सांगतो की सांगोला विधानसभा महायुती म्हणून आमचे नेते आनंदराव देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, हे जे कोण उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आज भारतीय जनता पार्टीकडून निर्धार केला. परंतु भाजपचा उमेदवार असायची मागणी फडणवीसांकडे तुम्ही करणार आहात का? नाही, फडणवीसांकडे आज जी बैठक झाली, आता मी आज संध्याकाळी मुंबईला जाणार आहे, उद्या साहेबांना भेटून हे तोंडी मी सांगणार आहे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, अशी परिस्थिती आहे. परंतु ती आता शीर्ष लेवलचा विषय आहे, त्यामुळे माहितीचा जो अजेंडा आहे तोच पुढे न्यायचा आम्ही ठरवलेला आहे. त्यामध्ये जर भाजपला जागा मिळाली तर आनंद, उमेदवार कोणी असो मागणी करणार, परंतु भाजपची मागणी करणार. तुमच्यातले जे दीपक आबासाळकर ते गेल्या वेळेस तुमच्या युतीमध्ये होते, मात्र आता त्यांनी बदल केलेला लंगूट बांधून ते देखील तयार आहेत. आता खरं उबाडागाडा करून त्यांनी मागणी केलेली, काय नक्की परिणाम होईल? एक तुम्हाला सांगतो, सांगोला विधानसभेमध्ये हे दोनच मतप्रवाह आहे. एक इथं डाव्या विचारसरणीचा म्हणजे शेका पक्षाचा आणि नंतर त्याचा दुसऱ्या विचारसरणीचा म्हणजे आमचे विचारसरणीचा. या दोन मतप्रवाहामध्ये 1965 पासून जर पाहिलं, भांबुरे उमेदवार होते, नंतर दीपक आबांचे वडील काकासाहेब आमदार झाले, ते माझ्या मते 1100-1200 मताला झाले. नंतर एकदा झपके राजाभाऊ झपके उभा राहिले, ते लिंगाय समाज होते. सातत्याने शाजीबापू उभा राहिले, 95-192 मताने शाजीबापू आले, आणि आता मागच्या वेळी शाजीबापू 768 मताने आले. तर इथे दोन मतप्रवाह आहेत, त्यामुळं त्या ह्याच्या वेळेस अनेक मंडळींनी अशा काही इलेक्शन करायचे प्रकार केलेले आहेत. त्यामुळं दीपक साळुंखे साहेबांनी आमच्या महायुतीतून महाविकास आघाडीमध्ये किंवा मशाल हातात घेतली म्हणून सांगोल्याच्या विधानसभेवर कसलाही संबंध होणार नाही, काहीही मतावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही महायुती म्हणून केलेल्या कामावर आमचे नेते देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी असेल, शहासाहेबांनी असेल, आमचे नेते देवेंद्रजी असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि स्वतः बापू आमदार म्हणून यांनी केलेली कामं आम्ही जनतेसमोर नेणार आहे. जी कामं पाण्याचा प्रश्न होता, रस्त्यांचा प्रश्न होता, विजेचा प्रश्न होता, हे जे मुख्य मुद्दे होते की जे आतापर्यंतचे सातत्यानं 50 ते 60 वर्ष सांगोला विधानसभेत राजकारण पाणी एवढ्या मुद्द्यावरच झालं. मागच्या वेळेस लोकसभा सुद्धा पाणी मुद्द्यावर झाली, त्यावेळी त्या विद्यमान आता मागचे माजी खासदार आदरणीय रिंबाळकर साहेबांनी तुम्ही अनेक वेळा तुम्ही मंडळी होता की पाण्याच्या मुद्द्यावर इलेक्शन होणार नाही सांगितलं होतं, आणि नक्कीच पाण्याचा मुद्दा सगळ्या मार्गी लागलेले तेवढं. त्यामुळे येत्या विधानसभेला महायुतीचा इथला जो उमेदवार आहे तो इथला उमेदवार हा विक्रमी मताधिक्याने निवडून येईल. महाविकास आघाडीचं कुठलंही तुम्हाला आव्हान नसणार आहे तुमच्या महायुतीच्या उमेदवाराला? शून्य. आमच्या समोर महाविकास आघाडीचं आम्ही कसलंही आव्हान नाही. महाविकास आघाडीकडे मुद्दाच नाही चर्चेला, किंवा आम्हाला जनतेत जाऊन मतं मागायसाठी महाविकास आघाडीकडे एकही मुद्दा नाही. परंतु जनतेत जाऊन आम्ही आपल्याला का मतदान करावं हे सांगण्यासाठी आमच्याकडे हजारो मुद्दे आहेत. मनोज जरांगे आता त्यांचे उमेदवार देखील उभे करणार आहेत, त्याकडे कसं सगळं? मनोज जरांगेंनी काल मी टीव्हीला पाहिलं की आज ती बैठक घेणार होती, पण आज आमची बैठक असल्यावर मी काय टीव्ही पाहिला नाही. परंतु मनोज जरांगे पाटील उमेदवार उभा करणार आहेत ही तर माझी एकच इच्छा आहे की मनोज जरांगेंना 288 तरी उमेदवार मिळाले तरी खूप. त्याचा कुठे इफेक्ट आपल्या सांगोला मतदारसंघात होईल? सांगोला मतदारसंघात दरांगे पाटील साहेबांचा कोणताही कसलाही परिणाम होत नाही. लोकसभेला तुम्ही सांगोला मतदारसंघाचा रिझल्ट पाहिलेला आहे, सांगोला मतदारसंघाने लोकसभेला दिलेलं मताधिक्य पाहिलेलं आहे. त्यामुळं तुम्हा मंडळीला मनोज दरांगे पाटलांचा सांगोल्यावर किती परिणाम होतो हे सगळं माहीत. कायम ती तुमच्या नेत्यांवरतीच कायम त्यांची टीका असते, काय आहे मागचं? मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्रजींवर बोलल्यानंतर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मी सगळ्या पेपरला स्टेटमेंट केलं होतं की मनोज जरांगे पाटलांचा लढा हा आरक्षणासाठीचा नसून देवेंद्रजी फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी, आणि अजूनही मी त्या मतावर ठाम आहे की मनोज जरांगे पाटलांनी समाजासाठी घेतलेली भूमिका ही जरूर त्याचं स्वागत करतो मी. सगळेच नाही तर कायद्याच्या सचोटीत बसूनच कुठलंही सरकार असतं, काही असतं, मुख्यमंत्री साहेब असते, आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील,
ते कायद्याच्या तरतुदीत बसवूनच आरक्षण द्यावं लागणार आहे. त्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यासाठीच्या बैठका सुरू आहेत, त्याच्यासाठीच्या सर्वपक्षीय बैठका घेतल्या. त्यावेळेस आता जी महाविकास आघाडी म्हणणारी बैठकीला आली नाहीत, त्यांच्या मनातली भावना काय ते तुम्हाला कळली पाहिजे. आणि मनोज जरांगे त्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीसांनाच बोलतात. अरे ज्या देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला आरक्षण दिलं त्याच देवेंद्र फडणवीसांना कशासाठी बोलता? याच्या अगोदर राज्यामध्ये इतके मुख्यमंत्री झाले, मराठा समाजचे मुख्यमंत्री होते. त्यावर म्हणजे ज्यांच्या ज्यांचे त्यांचे बोलवतो देणे जे आहेत, जे काय मी नाव सांगायची गरज नाही, त्यांचे बोलवतो देणे होते. ते चार वेळा मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे. त्यावेळेस मराठा समाजात आरक्षण कुठं गेलं होतं? आमचे मित्र नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, त्यांच्या वडिलांनी तर स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. अण्णासाहेब पाटलांनी त्यांनी आहुती दिली. त्यावेळेस मराठा आरक्षण कुठे गेलं होतं? त्यावेळेस तुम्ही मराठाला आरक्षण देऊ शकला नाही. परंतु ह्या राज्यामध्ये मराठा समाजाचे 14 ते 19 काळामध्ये 58 मुखमोर्चे निघाले. त्या मुखमोर्चाला कुठलेही प्रत्युत्तर न देता शांततेनं ते ऐकून घेऊन त्याच्यावर आरक्षण द्यायचं काम हे देवेंद्र फडणवीसांनीच केलं. आम्ही ठामपणे सांगतो, मराठा समाजाला आरक्षण दिलं तर देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात, दुसरं कोणीही देऊ शकत. सांगोला विधानसभेची जागा आता भाजपला मिळावी यासाठी आता भाजप आक्रमक झाली आपल्याला पाहायला मिळत आहे. आज भाजपची बैठक झाली ना, बैठकीमध्ये भाजपकडे सांगोल्याची जागा मिळावी यासाठी आता उद्या देवेंद्र फडणवीसांना देखील भाजपचे काही पदाधिकारी आता भेटणार आहेत. त्यामुळे आता सांगोल्यामध्ये युतीमध्ये देखील बिघाडी होती का आघाडी बिघाडी होती आता पाहावं लागणार आहे. सांगोल्याहून कॅमेरामॅन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.